नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. आदिवासींचे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उलगुलान. स्वच्छता सायक्लोथॉन रॅलीस मिळाला सायकलस्वारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. आणि स्वच्छता पंधरवड्यानिमित्त कोरम मॉलमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन. राज्य सरकारनं धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गात म्हणजेच अनुसूचित जमातीअंतर्गत आरक्षण देण्यासाठी समिती गठीत केली आहे. त्याच्या निषेधार्थ तसंच अनुसूचित जमाती प्रवर्गात धनगरांचा समावेश करू नये या मागणीसाठी सोमवारी संयुक्त आदिवासी आरक्षण हक्क कृती समितीच्या वतीनं ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी धनगर समाजाला आदिवासी जमातींमध्ये समाविष्ट करून बेरजेचं राजकारण कराल तर आम्ही 85 मतदारसंघात वजाबाकीचं राजकारण करू असा इशारा संयुक्त आदिवासी आरक्षण हक्क कृती समितीचे निमंत्रक अनिल भांगले, सुनील झडके आणि हंसराज खेवरा यांनी दिला आहे. 15 सप्टेंबर 2024 रोजी महाराष्ट्र सरकारनं धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यासाठी समितीचं गठन केलं आहे. या संदर्भात स्वतंत्र जुयार काढण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्याविरोधात हा मोर्चा काढण्यात आला होता. सोमवारी भगवती शाळेपासून या मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चामध्ये शेकडो आदिवासी सहभागी झाले होते. गोखले रोड, राममारुती रोड मार्गे पुन्हा गडगिरी ज्वेलर्स चौकातून, तलावपाळी रोड राजवंत ज्वेलर्स पासून डावीकडे गडकरी रंगायतन चौकातून उजवं वळण घेऊन चिंतामणी चौक जांभळी नाका इथून अग्यारी रोड मार्गे टेंबी नाका इथून उजवीकडे कोटनाका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पुढे राघोजी भांगरे चौक कोटनाका शासकीय विश्रामगृह इथे या मोर्चाचं सभेत रूपांतर झालं. यावेळेस मंचावर अनिल भांगले, हंसराज खेवरा, सुनील झडके, दीपक पेंदाम, रमेश परचाके, रमेश आत्राम, मधुकर तळपाडे, समीर तडवी इत्यादी उपस्थित होते. आज आम्ही ह्या ठिकाणी आज आदिवासी संयुक्त आदिवासी हक्क संकृती कृती आज समिती आज आम्ही स्थापन केलेली आहे. आणि आज आम्ही हा मोर्चा काढण्याचं कारण काय आहे की आज ह्या सरकारने आदिवासींच्या हक्काच्या म्हणजे जो आरक्षण बद्दलचा आमचा जो विषय चालू आहे आणि सगळ्या महाराष्ट्रात ह्या जनतेने सगळ्यांनी आक्रोश केलेला आहे आदिवासी जनतेने आणि तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये चालू आहे सगळे आरक्षण. म्हणून आम्ही ठाणा, पालघर, मुंबई, नाशिक ह्या सगळ्या जिल्ह्यातून मिळून आम्ही आज ठाण्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यावर धडक मोर्चा काढलेला आहे आदिवासी म्हणून की आमचा जो आरक्षण आहे आमचा जो 7.5% आरक्षण आहे त्या आरक्षणमध्ये आमच्या जो आदिवासी बांधवांच्याच म्हणजे इतर जाती आहेत आदिवासीमध्ये त्यांनाच ते आरक्षण पुरत नाही आणि त्या आरक्षण आम्हालाच त्या आरक्षण काही अजूनही सवलती भेटत नाही आणि पुरेशा होत नाही. आणि इतर समाजाला जर आमच्या जर आरक्षण देत असेल धनगर समाजाला त्यांनी धनगर समाजाला द्यावं त्यांचं 3.5% आरक्षण आहे ना त्या आरक्षणला त्यांनी द्यावं त्यांनी त्यांचं बघावं आमच्या आमच्या आरक्षणमध्ये त्यांनी घुसखोरी करावं नाही म्हणून आमचं हे आव्हान आहे आदिवासी सगळ्या बांधवांचं. हा नक्कीच पडणार. अख्ख्या महाराष्ट्रात निवडणूक त्यांच्यावर परिणाम पडणार या सरकारवर आणि सर्व आदिवासी बांधव सगळे जागा उठलेले आहेत. रुबाबदार ठाणे शहराचा मी जबाबदार नागरिक. स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता, इतरत्र कुठेही कचरा टाकू नका, आपलं शहर स्वच्छ ठेवा असा संदेश देणारी स्वच्छता सायक्लोथॉन रॅली 2024 आज ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरात काढण्यात आली. या सायकल रॅलीत ठाण्याचे सायकल महापौर चिराग शहा यांच्यासह ठाणे आणि इतर परिसरातील जवळपास 300 सायकलस्वार सहभागी झाले होते. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत सुरू असलेल्या स्वच्छता पंधरवड्याचा एक भाग म्हणून स्वच्छतेबाबत जनजागृती करणारी सायक्लोथॉन ठाणे महापालिका भवन इथून आयोजित करण्यात आली होती. या सायकल रॅलीचे उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर, उपमुख्य स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण पुरी यांच्या हस्ते झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली. यावेळेला स्वच्छता निरीक्षक मुकेश नेसवणकर, वाहतूक पोलीस अधिकारी उपस्थित होते. यावेळेला उपस्थित सायकलस्वारांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. सकाळी 7 वाजता या सायकल रॅलीचा प्रारंभ झाला. सदरची सायकल रॅली ठाणे महापालिका भवन, पाचपाखाडी, सर्व्हिस रोड इथून तीनात नाका, हरिनिवास सर्कल इथून पुन्हा पालिका भवन इथे समाप्त करण्यात आली. या सायकल रॅलीत मुलुंड रायडर्स, पेडल वॉरियर्स, आरबी ग्रुप, सह्याद्री रायडर्स, DCC, पनवेलचे सायकल महापौर रुनाथॉन ग्रुप यांच्यासह ठाणे शहरातील अनेक संस्था सहभागी झाल्या होत्या. टीम व्हील्स अँड बॅरल्स सायकल ग्रुपच्या शालिनी राठोड, सर्वप्रीत नारू, सिद्धार्थ शहा, ॲडव्होकेट स्वाती दीक्षित यांचं सहकार्याला लाभलं. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून स्वच्छता सायक्लोथॉन रॅलीत सहभागी झालेल्या सायकलस्वारांना स्वच्छतेचा संदेश देणारे टी शर्ट्स, मेडल्स आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं. सर्वत्र स्वच्छता पंधरवडा सुरू आहे. याच अनुषंगानं ठाणे महापालिकेच्या वतीनं शहरात विविध उपक्रम राबवले जात आहेत.
ठाणे बदलते हे दृश्य स्वरूपात दिसू लागलं असून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून स्वच्छता दूत, सफाई कर्मचारी, कचरा वेचक काम करतायत. त्यांना मदत करणं ही आपली जबाबदारी असून कचरा वेचक महिलांचं काम कमी करण्यासाठी आपण आपल्या घरातील ओला कचरा, सुका कचरा वेगवेगळा करूया. आपल्याला कधी हा कचरा वेचक महिला, स्वच्छता दूत रस्त्यात भेटले तर आपण त्यांचा आदर करूया, असं वक्तव्य ठाणे महापालिकेच्या स्वच्छता उपक्रमाच्या ब्रँड अँबेसेडर अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभू कलकर यांनी केलं. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत देश पातळीवर स्वच्छता पंधरवडा सुरू आहे. याच अनुषंगानं ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरातील विविध भागात स्वच्छता मोहीम सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून स्वच्छता सेवा 2024 या सूत्रावर आधारित ठाण्यातील विविध संस्था एकत्र येऊन स्वच्छतेमव जयते उत्सव स्वच्छतेचा 2024 हा कार्यक्रम शनिवारी कोरंबोर इथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला खासदार नरेश म्हस्के, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, जीजी गोदेपुरे, उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची रिंगणकर, उपमुख्य स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण पुरी, स्वच्छता निरीक्षक मुकेश नेसवणकर तसंच पालिकेचे कर्मचारी उपस्थित होते. स्वच्छ भारत अभियान या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात स्वच्छता पंधरवडा साजरा होतोय. ठाणे महापालिकेच्या माध्यमातूनही शहरात विविध ठिकाणी स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता हे अभियान सुरू आहे. या अभियानात प्रत्येक नागरिकांनी सहभागी होणं आवश्यक आहे. तसंच मी माझा कचरा रस्त्यावर टाकणार नाही असा निश्चय जेव्हा आपण करू तेव्हाच खऱ्या अर्थानं आपलं ठाणे शहर स्वच्छ होईल असं सांगत आपण सर्वांनी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घेऊया असं आवाहन खासदार नरेश म्हस्के यांनी यावेळी केलं. ठाण्यातील ग्लॅडिस अल्वारेस रोडवरील हिरानंदानी मेडोज येथील प्रसिद्ध रिव्हेरा रेस्टॉरंटमध्ये रविवारी रात्री अचानक धुराचे लोट पसरले. प्राथमिक माहितीनुसार रेस्टॉरंटच्या एक्झॉस्ट फॅनमध्ये तेल साचल्यानं स्पार्क झालं आणि त्यातून धूर पसरला. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही तसंच कोणालाही दुखापत झाली नाही. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलानं तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि धुराचं प्रमाण नियंत्रणात आणलं. रेस्टॉरंटमधील सर्व ग्राहकांना आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं. सुरक्षा अधिकाऱ्यांनी घटनेचं कारण एक्झॉस्ट फॅनमध्ये झालेल्या तेलाच्या साठ्यामुळे शॉर्ट सर्किट झाल्याचं सांगितलंय. यापुढील तपास सुरू आहे. लोकअदालतीमध्ये एक नवा इतिहास घडलाय. अमेरिकेत जाण्याच्या तयारीत असलेल्या अभियंत्याच्या टँकरच्या धडकेत मृत्यू झाला होता. या अभियंत्याच्या कुटुंबाला खासगी इन्शुरन्स कंपनीकडून 4.5 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळवून देण्यात लोकअदालतीला यश आलंय. अपघातात मृत्यू पडलेली व्यक्ती ही व्यवसायानं संगणक अभियंता होती. ती कांजूरमार्ग येथील एका खासगी कंपनीत कामाला होती. काही दिवसांनी हा अभियंता याच कंपनीच्या अमेरिकेतील कार्यालयात रुजू होणार होता. मात्र नावडा फाटा इथे 9 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास तो दुचाकीवरून जात असताना टँकरनं धडक दिल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला होता. मोटार अपघात प्राधिकरणाचे सदस्य न्यायमूर्ती एस एन शहा यांच्या कोर्टामध्ये हा दावा निकाली काढण्यात आला. लोकन्यायालयात जिल्हा आणि सत्र न्यायाधीश ए एन सिरिस्कर यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत या रकमेचा धनादेश सुपूर्त करण्यात आला. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एन सिरिस्कर यांनी सांगितलं की 4.5 कोटींची भरपाई पीडितीच्या कुटुंबियांना मिळवून देण्यात इन्शुरन्स कंपनी, अर्जदार यांच्या सहकार्यामुळे यश आलं. ठाणे लोकअदालतीमध्ये असलेला उत्साह टेकवून ठेवणं सोपी गोष्ट नाही. ठाणे रोटरी क्लबच्या वतीनं अन्नपूर्णा या जिल्हास्तरीय उपक्रमांतर्गत ठाणे मानसिक रुग्णालयात अन्नवाटप अभियानाचं आयोजन करण्यात आलं. या अभियानात 750 रुग्णांना अन्नाचं वाटप करण्यात आलं. हा उपक्रम रोटरी क्लब ऑफ ठाणे हिल लाईन्स लाईटचे अध्यक्ष निलेश दहिफुले यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरित्या पार पडला. अन्नवाटप कार्यक्रमाला क्लबच्या इतर सदस्यांनीही उपस्थित राहून सहकार्य केलं. ठाणे मानसिक रुग्णालयातील रुग्णांना या उपक्रमातून मोलाची मदत झाली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आणि जनतेत सकारात्मक संदेश देण्यासाठी रोटरी क्लबच्या या कार्याचं कौतुक होत आहे. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. अच्छा, ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. आदिवासींचे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उलगुलान. स्वच्छता सायक्लोथॉन रॅलीस मिळाला सायकलस्वारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. आणि स्वच्छता पंधरवड्यानिमित्त कोरम मॉलमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन.
आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईल एक आदर्श नगर कोलबाट रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल आय डी आवाज माझा .tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळ याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.